महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची शनिवारी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपुरातील देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंत्राटदार रहित कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समितीचे काम सुरू आहे. त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्याबाबत शासन सकारात्मक असून कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काय सांगा, कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांचे काही मूलभूत प्रश्न होते, त्याच्यावर आमची चर्चा झालेली आहे. त्यातले त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत जेन्युइन आहेत की जे निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत, ज्याच्यामध्ये विशेषतः इतके वर्ष ते काम करतायत पण त्यांना जेव्हा नियमित भरती निघते त्यावेळी त्यांना अप्लाय करता येत नाही, कारण वयाची अट त्यांच्याकरता शिथिल झालेली नाही. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काही ॲडिशनल मार्क दिले तर त्यांना या स्पर्धेमध्ये टिकता येईल, त्यामुळे त्या संदर्भातले काही विषय आहेत. या व्यतिरिक्त काही त्यांच्या फायनान्शियल डिमांड्स देखील त्या ठिकाणी आहेत. एक विशेष महत्त्वाची त्यांची जी मागणी आहे की कंत्राटदार जे आहेत ते शोषण करतात नियमित, आणि त्यांना जेवढं वेतन देय आहे ते वेतन त्यांना मिळत नाही, आणि म्हणून थेट त्यांच्या खात्यामध्ये ते वेतन गेलं पाहिजे. तर ही मागणी जी आहे ती मला असं वाटतं योग्य आहे. आम्ही त्याचं एक मेकॅनिझम आता तयार करण्याचा प्रयत्न करू की ज्यातनं थेट त्यांच्या खात्यात त्यांचं वेतन हे गेलं पाहिजे. काही ठिकाणी खात्यात वेतन गेल्यानंतर कंत्राटदार ते वेतन विड्रॉ करून घेतो आहे, तर त्याही अशा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश मी देणार आहे. कारण अशा प्रकारे जर अशी पिळवणूक किंवा फसवणूक होणार असेल तर ते देखील योग्य नाही आहे. त्यामुळे त्यालाही कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाय करता येतील हा देखील आपला प्रश्न त्या ठिकाणी आहे. काही त्यांच्या ज्या फायनान्शियल डिमांड्स आहेत, एक मी आमची त्यांना अडचण समजून सांगितली की आम्ही 2019 साली जी काही वाढ दिली होती ती सगळीच्या सगळी वाढ ही MERC ने डिसअलाव केली, आणि ती डिसअलाव केल्यामुळे आता त्याचा भार जो आहे तो पूर्णपणे कंपन्यांवर पडलेला आहे आणि त्याची वसुली कंपन्यांना करता येत नाही. त्यामुळे आता या संदर्भात कुठलेही निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतील, MERC च्या फ्रेमवर्कमध्ये घ्यावे लागतील, आणि म्हणून लवकरच तिन्ही जे आमचे कंपन्या आहेत त्यांच्या MD सोबत एक बैठक ही जी काही संयुक्त कृती समिती आहे त्या समितीची आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत, आणि त्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा हे ते लोक करतील, आणि त्यात मग प्रत्येक गोष्टीत काय काय मार्ग आपल्याला काढता येईल तो मार्ग आपण काढणार आहोत. दोन गोष्टी यात मला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. एक की कंत्राटी कामगार जे आहेत यांच्याबद्दल शासनाचा अप्रोच हा संवेदनशीलतेचा असणार आहे, कारण शेवटी ही आपलीच मुलं आहेत आणि त्यांना देखील बऱ्याच हार्डशिपला पुढे जावं लागतं. त्यामुळे त्यांचे काही इन्शुरन्सचे विषय आहेत, काही त्यांचे मेडिक्लेमचे विषय आहेत. टप्प्याटप्प्यानं या विषयात कसं आपल्याला मार्ग काढता येईल हाही प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत. त्याचवेळी मी एक गोष्ट मात्र निक्षून सांगितलेली आहे की इनडिसिप्लिन, अनुशासनहीनता ही कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. कोणी जर हिंसा करत असेल, मारामाऱ्या करत असेल, अडवणूक करत असेल तर मात्र आम्ही ते काही मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांनी ज्या काही मागण्या असतील त्या न्यायपूर्ण पद्धतीनं, त्या लोकशाही पद्धतीनं मांडल्या पाहिजेत. जरूर त्याचा सकारात्मक विचार आम्ही करू हे देखील निक्षून सांगितलं. दिल्लीत काल बैठक झाली उशिरापर्यंत, काय तोडगा निघाला, काय चर्चा, फॉर्म्युला मिळाला का? दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाही आहे, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे. 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे, ज्या काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकू. असं आहे की या संदर्भातली आमची भूमिका ही आम्ही यापूर्वी देखील सांगितलेली आहे की आत्ता मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विचाराशी विसंगत नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आधी क्षेत्रीय अस्मिता जी आहे ती आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाबद्दल बोलणं हे योग्यच आहे, ते केलंच पाहिजे. मराठी माणसाचे सगळे अधिकार प्रोटेक्ट केलेच पाहिजे, पण त्याचसोबत एक व्यापक भूमिका देखील असली पाहिजे, एक्सक्लुजनची भूमिका असू नये असं आमचं मत होतं. आणि मराठी माणसाच्या हक्कांसोबत
आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे. बाकी मग निवडणुकीत काय करायचं आहे वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही, या गोष्टी चर्चेच्या असतात, तपशिलाच्या असतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात. माझा काय संबंध आहे तिघा जणांसोबत आता चौथा बीड येणार मनसे, तुम्ही जे संकेत देता त्यावरून? नाही, मी कुठलेच संकेत तुम्हाला दिलेला नाही. तुमचे डोके क्लिअर केले आहेत मी. तुम्ही जे अंदाज 25 आलो होता त्याबद्दल तुम्हाला मी काय फॅक्ट आहे हे एवढं सांगितलेलं आहे. कधीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, किती दिवस तरी अंदाजे? आचारसंहिता लागायच्या आधी व्हायला पाहिजे.